अंधार पडला, उशीर झाला आहे, चंद्र पण उगवला आणि आजीन बाप्पू गेल्यात वस्ती हो आणि घरात चालला आहे स्वयंपाक. स्वयंपाक करते सगळं आवरलं बाहेरच, पाहुणं आज लय पाहुणं आले, नंतर मग काकींच्या गेल्या, परत नानिक माझ्या आत्या मामा आली, नंतर त्यांचं हे ते आत्या मामा आल्यानंतर ती गेले, परत न वस्तीवली दोघं जण आली होती ती गेली, अशी असा का धरून का चाललं होतं हे गणपतीची आरती ती केलं सगळं आणि म्हणलं आता हे करून घ्यावं स्वयंपाक करावा म्हणलं. मग भाजीची तयारी चालली, चूल पेटवली, जळा वाया चाललाय, भाजी काय करावं म्हणलं, सकाळची गावाची शेंगा आहे पुरी, परत कांदले तिकट आहे, वरण आहे थोडं, भात आहे थोडा, दोन चार चपाती आहेत, आणणार लागतील चपाती तर मग आहेत चपाती. मग एक काम कर, ही कर भात परतते का? भात एवढा नाही दादा परताय, बघा थोडा राहिलाय एवढा एवढा आहे आता गावा परतो. मग वरण भात खायचं, गावाची शेंग आहे, चपाती आहे, दोन तीन भाकरी करावत्या आणि दहा कांदा ही करावा असं म्हणून चाललंय भाजीची तयारी. बाहेर का बाळ येणार, मच्छर माझ्याकडे येऊन हाताव बसलाय, चुलपेटावल्या मच्छर चावतच नाही. पप्पा गेले तर आताच बाहेर काय झाले, लाईट काय लावा येणार आपल्याला, आता पप्पांनी कुठं बटन केलंय कुठं काय ते काय धावा नाहीत मला, त्याच्यामुळं लाईट लाईली बाहेरची लावायची, येते म्हणलं येतो मी 10-15 मिनिटात. काय घेते आज त्यांना लाकडीत नाही, बारामतीत लाकडीत नाही मिळत काय, बारामतीला गेला असतील आणायसाठी, राहिले होतं ना आणायचं सामान, काल पण नाही जमलं जायला, आज सकाळपासून पण टायमिंग नाही मिळा, सारखं चालत होत सकाळ धन माणसंच म्हणणं. आणि रविवार आज पोरं घरी छान असा मस्त पैकी सगळ्यांना, दादा मला उलताना देखील तेवढे घेते येत कॅमेरा बी हलवू नको, डोळ्याला कांदा चिरल्यामुळे डोळ्याला पाणी आले, आधी डोळ्याचा प्रॉब्लेम, आधी डोकं दुखतं, डोळं दुखतात, बरेच जण म्हणले ताई डोळ्याच्या दवाखान्यात जायचंय मला डोळं दाखवायसाठी, कारण का डोळ्याचा खूप त्रास होतोय पाणी येणं. आपल्या घरात सगळ्यांना चेक केलं, सगळ्यांना चष्मा निघाल नाही मला लागेल, कारण का माझं डोक्याचा प्रॉब्लेम होतोय, डोकं सारखं दुखतं ना, रात्री गोळी खाली, मग अशी दोन गोळ्या खाल्ल्या गणेशच्या, म्हणते का गणेश तापत होता, ती काकीने त्याला गोळ्या आणल्या, त्याच्या पण खाल्ल्या दोन, दुखत होतं म्हणून डोकं दुखायला लागल्यावर सोसत नाही मला, लय त्रास होतो डोक्याचा, लय दुखत माणसाचं हे डोकं दुखत, माझं हे कवाच दुखत नाही, हे माग मी दुखत माग, नवीनच म्हणते रेशमा जायचं काहीतरी नवीनच असतं, पण नाही माझा हेच दुखत सगळं, ह्या शिरा हे पुढचं कवच कधीच डोकं दुखत नाही हे, पण ते असं असतं काय 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 माहिती काय होतं. गणपतीची सगळ्यांच्या नवीन नवीन तयारी, आता लक्ष्मी आल्या नाही मला वाटतं उद्या परवा दिवशी लक्ष्मी यायची, त्याच्यामुळे इतकी सगळ्यांची जोरदार तयारी चालली असं, ज्याच्या घरी लक्ष्मी आहे त्यांची त्यांची उग धावपळ, लय साजवायचं, लय असं सगळं दिवाळीचं कसं पदार्थ असते ते करायचं. होय समजा आपल्या घरी बसवायचे म्हणलं त्याला काय काय करायचं तुला सांग का, वाटत दोरा किंवा त्याची मूर्ती ऐकी, एकदा कुणी जरी एकदा जरी बसवले का ती कंटिन्यू बसवत राहत, त्यामुळे विचारलं. आणि मग आणायच्या असतात त्या आईने लिखीला द्यायच्या असतात, पण आपल्या आजी म्हणजे नको, म्हणजे मामाची आई मग आजी म्हणजे होती देऊ का, माझं लग्न झालं तवा नवीन, तर आपली आजी म्हणजे नको हिथली आजी, मग आई म्हणली नको म्हणतात म्हणलं राहून द्या, आणि असं द्यायचं म्हणल्यावर मग कुणीतरी पाहुण्यांनी द्यावा लागतं ते आणून अशा बसवायच्या म्हणल्या ते, किंवा मग काहीतरी वस्तू घावावं लागतं त्या गौरायांची, मग घावली किंवा असं काय झालं तर मग बसावते, असं असतं ते गौरायांचं. आपल्या आमच्या वस्तू का नाही दोन एक दोन तीन 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 चार जणांच्या आमच्या आख्या वस्तू गौरव यायचं लक्ष्मी म्हणजे चार चार आख्या वस्तू शिंदेवाडे
संजय मावशीच्यात पण असतात का नाही? जायचं की बुधवारी जायचं, बुधवारी खरं बघायच्या, गुरुवारी जायच्या, मंगळवारी यायच्या, असं असतं सगळ्यांना. गुड नाईट, शुभ रात्री, छान असं. आता 9-10 दिवस जाणार आहे तर सगळं उत्सवाचं आनंदाचं. हे वेळचा गणपती किती दिवसात आहे? 10 दिवस. 17 तारखेला उठायच्यात बरोबर, बघ ना. बर, बाय सगळ्यांना, गुड नाईट.